काकी, एका पाठोपाठ एक नवीन प्रश्न निर्माण होतच आहेत. मला तर काहीच कळत नाहीये. कसं होणार आहे पुढे? होईल ग, सगळं काही ठीक होईल. आरती वहिनी सुद्धा हळूहळू निवळतील बघ. पण शारदा मावशींना खरी काळजी वाटते ती. कसली? प्रथमेशची? नाही हो. मग विजयराव तर प्रथमेशला पैसे मिळताच सोडतील. या विजयरावांसारखं काही सांगता येत नाही बघ. अहो तसं असलं ना तरी आपल्या पोटच्या मुलाला कोण त्रास देईल? विजय सारख्या माणसांना दयामाया नसते प्राजक्ता. पण जोपर्यंत रघुच्या तावडीत विजयराव सापडत नाही ना तोपर्यंत वेळ लागणारच. पण मला पक्की खात्री आहे विजयराव एक ना एक दिवस रघुच्या तावडीत सापडतील. पण मला विचारायचं आहे या शारदेला कसली काळजी ग? दुर्गाजी, काकी त्यांना वाटते की आता अभिषेक दुर्गाशी लग्न नाही करणार. का म्हणून? अभिषेक इतक्या कच्च्या मनाचा वाटला तुला प्राजक्ता? मी आजही दुर्गाला सून म्हणून घेऊन जायला तयार आहे. पण इथलं वातावरण जरा निवडू दे ग. एकदा वातावरण इथलं निवळलं ना की मी स्वतःच येऊन आरती वहिनीशी आणि शारदाशी बोलीन दुर्गाबद्दल. हां, काही काळजी करू नको. वहिनी, मला तुमच्याशी काय बोलायचं? बोला. अंकल, तुम्ही ॲडव्होकेट तोलानींकडे गेलं होतं त्यांनी बोलवलं म्हणून? हो. काय तर तोलानींनी मला बोलवलं पाहिजे. काय म्हणाले तोलानी साहेब? हे बघ मोहन, भास्कर रावने आपली वेल तोलानीजवळ दिली होती. वाच मोहन, आता काही ऐकायची तयारी आहे माझी. त्या डॅडीनी आपल्या इस्टेटची विभागणी केलेली आहे. मला सगळं नीट सांग. कुठलाही आडपडदा ठेवू नकोस. तुझ्या वडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे डॅडीने इस्टेटीचे दोन भाग केलेत. त्यातला एक भाग त्यांनी तुझ्या हवाली केलाय आणि उरलेला अर्धा शारदा मावशीच्या नावाने. आई, काय विशेष घडलंय का? तू अशी अस्वस्थ का आहेस? दुर्गा, मित्तल येऊन गेलेत. आणि ते काय येऊन गेलेत ते मी सांगतो तुला. आता तू त्याची वाटच बघत होतीस ना? कशाची वाट? तुला अंदाज आलाय? कसला अंदाज? मला ना कधी कधी खूप नवल वाटत तुझ आणि कौतुक सुद्धा. किती सहज तू भाबडेपणाचं सोंग आणू शकतेस चेहऱ्यावर. मोहन दादा, तू असं आईला बोलणं बरोबर नाही. हो, आता तुझ्याचकडनं बऱ्याच गोष्टी शिकायच्यात ना मला. अरे असं कोड्यात बोलायची काय गरज आहे? काय ते स्पष्ट बोल ना. नको राहू दे, उगाच वेड वाकडं कशाला ऐकायचं? अगं दुर्गा, ते आपण ऐकतच आलो, आणखी काय ते ऐकू दे. माईक, मित्तल अंकलच्या सांगण्यावरनं ॲडव्होकेट तोलानीने डॅडींचं वेल मागवलंय. त्यात काय आहे तुला माहितीये? हे पहा मोहन, मला काहीही नकोय. असं म्हणायचं आणि सगळं पदरात पाडून घ्यायचं. असं काय मिळवलंय आम्ही? वडिलांचं नाव देखील मला मिळू शकलं नाही. ते मिळालं ना आता डॅडींच्या मृत्यूनंतर काय होणार, पण तेही मिळालं. शिवाय डॅडींनी आपल्या दोन्ही बायकांसाठी, पत्नींसाठी इस्टेटीत अर्धा वाटा ठेवलेला आहे. काय?
आश्चर्य वाटलं ना? मला वाटलं तुला माहिती असेल सगळं, किंवा तूच गळ घातले असेल त्यांना तसं करायची. तू फार कठोर बोलतोयस मोहन. त्यापेक्षा सौम्य शब्दात नाही सांगू शकत मी काही. तरी 40-42 वर्ष माझ्या आईने डॅडींची साथ सोबत केली, तुला आणि दुर्गाला सांभाळलं. अप्रत्यक्षपणे त्यांच्या बरोबर राहणं वेगळं ग, आणि प्रत्यक्षपणे सगळ्या सुख दुःखांमध्ये त्यांची साथ करणं, त्यांना सोबत करणं खूप वेगळं. सगळं माझ्या आईने केलं, आणि त्याबद्दल तिला मिळालं काय तर अविश्वास, लांछन. तिची सगळी तपश्चर्या पायाखाली तुडवली गेली पायाखाली. एवढं करूनही आज लोक हसतात, माझ्या आईकडे बघून हसतात. आणि या सगळ्याची किंमत काय मिळाली तिला तर भीक. भीक म्हणून दिलेला इस्टेटीतला अर्धा तुकडा. हा अर्धाच, कारण उरलेला अर्धा तुला डॅडींच्या दुसऱ्या बायकोला. हे बघ, मी कधीही माझा अधिकार मागितला नाही आणि तो घेणारही नाही. हा मेहरबानीच केली मोठी आमच्यावरती. बस मोहन दादा, आम्हाला नको आहे काही डॅडींच्या प्रॉपर्टी मधला, आणि आम्ही तशी कधीच अपेक्षा केली नव्हती. आणि ह्या नंतर जर असेच वाद होणार असतील ना, तर आम्हाला इथे राहायचं सुद्धा नाही. उपकार झाले आमच्यावरती. अरे तू असं काय बोलतोयस? दिली म्हणजे काय? आम्ही घेतली का ती प्रॉपर्टी? अरे अशी नाही घेतली, पण लिहून तर घेतली. पण आई कशाला सांगेल हे डॅडीना? मोहन दादा, आता मला काहीच ऐकायचं नाहीये. आई, आपल्याला इथे राहायची गरज नाहीये. हा बरोबर आहे, तुम्ही कशाला थांबणार इथे? तुम्हाला जे काही साधायचं होतं ते साधून झालं, आता तुम्ही पुढे फिरा आणि आम्ही मागे फिरतो तुमच्या, कारण तुम्ही कायदेशीर वारस ना आता. पुरे रे मोहन दादा, उगाच आरोप लावण्यात काय अर्थ आहे? जरा मावशीच्या मनाचा विचार कर. तो तू कर, अख्ख्या जगाला शिकवत असतेस. माझ्या मनाला जे वाटेल ना तेच मी बोलणार, आणि जोपर्यंत या दोघी माझ्या समोर उभे आहेत ना, मी त्यांना ते ऐकवत राहणार. हा तुझा उद्दामपणा झाला. तुझं हे वागणं बरोबर नाही मोहन दादा. हा ठीक आहे ग, ठीक आहे, मला वाटेल ते मी करेन. अरे डॅडीने अर्धी इस्टेट लिहून दिली म्हणजे काय? दिली, चल. या आणि साळसूदपणाचा अवकाशाला आणताय, इस्टेटीतला वाटा मागतात वाटा. वाटा पाहिजे ना मावशी. हे बघ नेहा, हे फार होत आहे, मी याचा सोक्षमोक्ष लावणारच आहे. अगं पण मावशी, आता तू अडवू नकोस. अपमान सहन करण्याला काही सीमा असते. तू आरती मावशीशी बोल. माई, वाद घालायला आली असेल तर मला बोलायचं नाही. नाही, मला बोलायचं आहे आणि तुला ते ऐकून घ्यावं लागणार आहे. का? आजवर मी जे ऐकत आले ते कमी ऐका. अगं पण मला जे बोलायचं आहे ते तुला ऐकून घ्यावंच लागणार आहे. अगं किती दिवस मी सगळ्यांच्या गोष्टी ऐकून घेणार आहे? तुझ्या माहितीसाठी सांगते, मलाही मन आहे, संवेदना आहेत. त्याची किंमत दिली ना तुला भास्करनी मृत्यूपत्रात? माई, करोडो रुपयांसाठी विशेष काही ऐकावं लागलं नाहीये तुला. अगं तू हीच किंमत केलीस माझी? मी नाही. हे बघ माई, मी काहीही बोलले नाही. कारण बोलण्यासारखं तुझ्याकडे काही उरलेलंच नाहीये शारदा. ठीक आहे, आता तू म्हणतेस तेच खरं समजून चालते मी. पण मला माझी बाजू मांडायची संधी मिळालीच पाहिजे. हे बघ माई, भास्करच्या मृत्यूपत्राबद्दल मला काहीही माहिती नव्हतं आणि मला त्यातली एक पैही नकोय. मी इथून जाते आणि दुर्गाला घेऊन जाते. आता हे घर सोडून काय उपयोग आहे? माझा संसार रस्त्यावर आणलायस तू? अगं तू आलीसच का माझ्या संसारात? आता जायचीच वेळ आली असेल तर ती माझ्यावर आली.
मी जाते माझ्या मुलांना घेऊन. पुरू आणि मोहन मध्ये एवढी धमक नक्कीच आहे, ते नवीन विश्व उभं करतील. तू तुझं वैभव माझ्या झोळीत कशाला टाकतेस ग? आजवर तुला मी देत आले शारदा, तुझ्याकडून काही घेणं मला शोभणार नाही आणि देव करो माझ्यावर तशी कधी वेळही न येऊ. तू सांभाळ हा पसारा. भास्करनी पण दुर्गाला तयार केलीच होती, फॅक्टरी तीच सांभाळायची. आता सगळंच सांभाळू दे, तुला कुठेही जायची गरज नाहीये, मीच जाईन. ठीक आहे माई, मी काय करायला हवं याचं उत्तर मला मिळालंय. आता परत मी काय करू हे विचारायला मी तुझ्याकडे येणार नाही. हे असं चित्र मला पूर्वीपासून दिसत होत, हे असं घडणार याची मला पूर्ण कल्पना होती. राजकारणी माणसं आम्ही, आमच्या नजरेतनं काहीही सुटत नाही. आता काय करायचं ठरवलंय तुम्ही, काय विचार आहे? विचार करून करून डोकं फुटायची पाळी आली. विचार करणं आता अविचाराच झालेलं आहे आणि अविचाराने वागायचाच विचार केलाय मी आता. पण तसं करून होणार काय? मनशांती मिळणार. वैराला आणि दुश्मनाला मारण्यासारखं दुसरं समाधान नाही अण्णा साहेब. माझ्या आईला मरणांतक वेदना देणाऱ्याला मी सहजासहजी सोडणार नाही आणि सहजासहजी मारणारही नाही. माझ्या आईची जितकी तगमग झाली ना, त्याच्यापेक्षा जास्त वेदना मी शारदा मावशीला देणार. पण त्यातून साध्य काय होणार? हा करोडोचा बिझनेस परत मिळणार आहे? धंदा आमच्या वडिलांचा होता, आता त्याच्यावरती आमचा हक्क आहे. होता, आता कायदेशीर वारस मावशीबाई सुद्धा आहेत. अरे बघाल तुम्ही, एक छदाम मिळू देणार नाही. वेळ येऊ दे, कळेल मग दुर्गाला. ती वेळ निघून गेली आहे, वेळीच सावध व्हायला हवं होतं. दुर्गाला नको तेवढं महत्व दिलंय डॅडी साहेबांनी. अरे ते डॅडीन दिलं असेल, आम्ही जुमानत नाही त्याला. हा आत्ता झाला. हा तुम्ही काय वाटेल ते म्हणाव. ठीक आहे, प्रयत्न करून बघा. करोडोची बाब आहे, माझं ऐका. तुम्ही शारदाशी बोला. आम्ही कशाला भीक मागायची तिच्याकडे? दुसरा मार्ग नाही. मार्ग निघतील हो, मार्ग निघतील. यातून मार्ग एकच आहे, आम्ही त्या घरातनं ताबडतोब बाहेर पडणं. आणि काय करणार? दुर्गाची काही काळजी नाही रे, MBA केलं तिनं, ती कुणाच्या भरवशावर नाही. आणि तुमची आणि अभिची साथ आहेच की, माझं मी बघून घेईन. अशाने प्रश्न वाढतील शारदा. सध्या प्रश्नचिन्ह मीच आहे. मी एकदा त्या घरातनं बाहेर पडले ना, हा सगळा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळेल. डॅडींशी इतके वर्षांची मेहनत, उद्योगधंदा रसातळाला जाईल. मोहन आणि पुरू सांभाळतील की? त्यांचं आपापसात जमायला हवं ना. ते दोघंही फार तापट आहेत दुर्गा होती म्हणून. अगं ते आता शक्य नाही आहे सुजाता. जोपर्यंत आम्ही त्या घरात आहोत ना, तोपर्यंत हे वादळ शांत होणार नाही आहे. एकमेकांबद्दल द्वेष आणि घृणा असताना समोरासमोर कशाला यायचं? अगं उघडपणे बोलतात. मला काय भावना नाही आहेत का? मन नाही आहे का? मानापमानाचा ठेका काय त्यांनीच घेतलाय? अगं किती दिवस हा अपमान सहन करायचा?
आणि मला त्या प्रॉपर्टीतला छदामही नको हा विश्वास. बस दुर्गाला तुमच्या घरात सून म्हणून येऊ देत, मला बाकी काही नकोय. मी पुरमोहनशी बोलतो. आता जर का मध्यस्थी केली ना भागविनी, जरा जरी नाक खुपसायचा प्रयत्न केला ना तर त्याला त्याची जागा दाखवणार मी. खाऊन खाऊन माजलेत डॅडींच्या जीवावरती, त्यांची साथ असणार शारदा मावशीला. आहेच, डॅडींचा व्याही होणार होता बागवे. अभिषेक आणि दुर्गाच्या लग्नाची जुळवाजुळव याच साडी चालली होती. फार धूर्त निघाली शारदा मावशी, साळसुदासारखी वावरली इतकी वर्ष, खाली मान घालून वावरली, खाली मान घालून. एखाद्या नागिणीसारखी संधीची वाट बघत राहिली, शेवटी दंश केलाच तिने. नाही, कधी कधी वाटतं ना सरळ आईला घेऊन त्या घरातनं निघून जावं. काय स्वतःच तू घर सोडून जाणार? नाहीतर काय, शारदा मावशीच्या मर्जीने राहू, दुर्गाच्या परवानगीने फॅक्टरीमध्ये जाऊ, नाही मी त्या घरात राहणारच नाही. हे बघ पुरू, स्वतःच्या हक्काचं घर सोडून आपण कुठेही जायचं नाही. अरे फॅक्टरीवरती घरावरती तुझा पण तेवढाच हक्क आहे. 50% 100% नाहीये. आणि 100% उद्योगधंद्याच्या भरभराटीसाठी मी 100% मेहनत केले रात्रंदिवस. अरे पण आजही आजही त्याचे हिस्से झालेत. आणि सारखी शारदा मावशी करू नकोस. बस मी अण्णांबरोबर नवा उद्योग सुरू करणार, पण मी त्या घरात राहणार नाही. मी तुझ्या पाठीशी आहे, तू इथे ये बरू. अण्णा? हो अण्णा बोलतायत ते बरोबर आहे, मी आजच मोहन दादाशी बोलतो. अरे पुरू, पुरुषी बोलण्यात काय अर्थच नाही. केमिकलच्या धंद्यात तोच वरचढ ठरणार. डॅडींनी अर्धी प्रॉपर्टी शारदा मावशीला दिली आणि तिने ती मला जरी परत दिली ना तरी त्या भिकेवर मी जगणार नाही. अरे माझ्या मुलांना पोसायला मी समर्थ आहे, मी त्या घरातून बाहेर पडेन आणि नवीन उद्योगधंदा करेन. मित्तल काका मला नक्की मदत करतील, नक्की. त्या घरामध्ये निर्लज्जपणे जगण्यापेक्षा घराच्या बाहेर पडून जगणं पसंत करेन मी केव्हाही. मी आजच आईशी बोलतोय तसं. जरूर बोला मोहनराव, माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत. थँक्यू.